मधील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी निकाल शिकवण्यासाठी 3 वेगवेगळे उच्च शिक्षित शिक्षक वृंद, प्रिंटेड स्टडी मटेरियल, भरपूर सराव चाचण्या, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, महिन्यातून एक वेळा पालक सभा, वर्ग 10 मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसे, मॅथ व सायन्स मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, हाय क्वालिटीचे बक्षीस, मॅथ व सायन्स मध्ये 100 पैकी 98 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लेनोवो स्टडी टॅब बक्षीस, मॅथ व सायन्स मध्ये 100 पैकी 97 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हिरो सायकल बक्षीस। अधिक माहिती करता संपर्क प्राध्यापक अजय वानखडे, MSc मॅथ्स बीड, प्राध्यापक गोपालजी कायके, MSc फिजिक्स बीड, प्राध्यापक अविनाश देशमुख, MSc केमिस्ट्री बीड। संपर्क मोबाईल नंबर 8459554413, 8459950023, 9503625311। आमचा पत्ता गीता भवन जवळ, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। पूर्णामाळे दुथडी भरून वाहू लागल्यानं नागरिकांची पावले वळू लागली नदीकडे। मागील 3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आता दुथडी भरून वाहत आहे, तर काही ठिकाणी नदीनं आपला किनारा सोडला असून सखल भागात पाणीच पाणी झालं होतं। यंदा सुरू असलेल्या पावसामुळे काही भागात शेती पहिल्यांदाच पाण्याखाली आली आहे, तर अमरावती जिल्ह्यातील विसरोळी धरणाचे 5 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले असल्यानं जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे। मोठ्या विश्रांती घेऊन पुन्हा पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली, त्यामुळं माना टाकलेल्या पिके पुन्हा प्रफुल्लित झाली आहे। गेल्या 15 वाड्यात पावसानं ओढ दिली होती, त्यामुळं पिके कोमेजून जाऊ लागली होती, मात्र नुकत्या झालेल्या दमदार पावसानं पिकांना संजीवनी मिळाली। यासह परिसरातील नदी नाले तलावही तुटुंब भरले आहे। अमरावती जिल्ह्यातील विसरोळी धरणाचं 5 दरवाजे 10 सेमीने उघडले असून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात आला, त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आला। शनिवारी झालेल्या पावसानं शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली। हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी संग्रामपूर शेगाव तालुकाकरांचं पावले किरोडा नदीकडे वळू लागले आहे।